नमस्ते मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी शिरामध्ये सुई आय व्ही कॅनूला कसा लावावा हे शिकवतो बाळाचा रक्त घ्यायला पण हे कामी आहे पहिले तुम्हाला फोटोमध्ये शिरा दाखवतो नसा व्हेन्स डोक्यामध्ये असतात त्यांना स्कॅल्पेन म्हणतात हाताला कोपरामध्ये अशी व्हेन असते नंतर कोपरामध्ये शिर असते पायामध्ये जांगेमध्ये एक चांगली मोठी शीर असते नस असते व्हेन असते निलं असते आणि पायामध्ये आपल्या टाचेच्यावर आतल्या आतल्या बाजूनी मोठी निला असते आणि पंजाच्यावर बघा पंजाच्यावर तुम्हाला नस व्हेन दिसतील जसे हातामध्ये आहे ना अशा पंजामध्ये पण असतात या पण आपण याच्यामध्ये आपण सुई टोचू शकतो हा एक फोटो दाखवून देतो बाळाच्या हातच्या पाठशा भागावर रक्तवाहिनीमध्ये म्हणजे निलेमध्ये आय व्ही कॅन्युला असा टाका बाळाचा हात एक डाव्या हाताने वाकवून धरा असा बाळाचा हात लहान असतो आपण असं धरताना तो धरू शकतो असा फोटोमध्ये दाखवला तसा आणि असं धरल्याने याच्या निला मोठ्या होतात त्यांचा रक्तप्रवाह वाढतो त्या मोठ्या होतात आणि त्यात आपण सुई किंवा कॅन्युला टाकू शकतो सलाइन द्यायला औषधं द्यायला रक्त तपासायला घ्यायसाठी निलेमध्ये सुई टाकायला लागते कॅन्युला टाकायला लागते हातापायाच्या वेनमध्ये म्हणजे शिरेत किंवा नीलेत आय व्ही किंवा बटरफ्लाय निडल म्हणजे सुईला दोन पट्ट्या असतात प्लास्टिकच्या धरायसाठी दोन पंख असतात धरायला फुलपाखरासारखे त्याला स्कॅल्फेन सेट म्हणतात एकवीस ते तेवीस नंबरची ती वापरतात पण त्यासाठी आधी सर्वोत्तम वेन निवडा आणि पहिल्या प्रयत्नामध्ये सर्वोत्तम लावा तुम्ही पहिल्या सर्वोत्तम वेनमध्ये पहिल्या प्रयत्नात लावली तर तुम्हाला मिळेल नंतरची व्हेनच दुसरी याच्यापेक्षा खराब असेल आणि तुमचा प्रयत्न पण खराब होतो सो नेहमी पहिला प्रयत्न सर्वोत्तम करा धडा नंबर एक नंतर हातापायच्या दूरच्या लांबच्या शिरा म्हणजे पेरिफेरल म्हणजे हृदयापासून लांबच्या शिरा किंवा वेन्स किंवा नसा किंवा नीला नीला हा शब्द सगळ्यात चांगला एक चांगली निला शोधा दोन महिन्यापेक्षा मोठ्या बाळात सिफेलिक व्हॅन अँटीक्युबेटल फोसामध्ये ती दाखवतो परत तुम्हाला कुठे किंवा हाताच्या मागच्या भागात चौथ्या वा पाचव्या बोटातील जागेत व्हॅन अस अस्थ, असते हे बघा हे चौथन पाचवं बोट याच्यावरती इथे इथे नसाहेन आहे तुम्हाला दिसते अशी मी आशा करतो फोटो हे मोठा करून दाखवतो हे चौथन पाचवा बोट याच्यामध्ये व्हॅन आहे बघा इथे वेन असते ही लावते ही सरळ असते वेडी वाकडी व्हॅन लावली तर सुई बाहेर येते सरळ व्हॅनमध्ये लावावी आणि दोन जोडांच्या मधून लागली टाकली ना तर ह्या दोन्ही वेन्स तिला धरून ठेवतात आणि जोडाच्या मधून टाकलेली वेन पटकन मिळते आणि दिसणारी वेन मिळत नाही पण फुग हाताला लागणारी वेन मिळते हाताला जी व्हॅन लागले लागते ती फुगलेली असते त्यात रक्त असते ती मोठी असते दिसणारी वेन बंद असू शकेल जी दिसते पण त्यात रक्त नसते आणि ती चपलेली असते असू शकेल सो आपल्याला दिसणारी वेन नेहमी लावा आणि पहिला प्रयत्न सर्वोत्तम करा दुसऱ्या प्रयत्नाची वेळ कधीही येऊ देऊ नका इथे 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 वेन बघतात इथे मुलांमध्ये इथे वेन बघतात हे बघा माझी वेन दिसते इथे मी तुला पेनने काढून दाखवतो ही इथे आहे वेन आहे जी आहे वेन त्याच्यावर मी तुम्हाला बांड करून पेनने दाखवत आहे इथे या दोन वेनमध्ये सुई टाकता येते सहकाऱ्याने आपला अंगठा व बाकी चार बोटे त्याचा गोल करून बाळाचा हात असा धरावा की त्याने व्हेन्समधील रक्तप्रवाहाला अडथळा येऊन व्हेन्स मोठ्या व्हाव्यात पण आर्टरी बंद होऊ नये इथे नाडी असते ती चालू राहिली पाहिजे इथे जर इथे पण असंच धरा असं धरा की या, या शिरा मोठ्या होतात पण ही इथे नाडी असते ही बंद नाही झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं बाळाला आईच्या खांद्यावर ठेवा बाळाने हातपाय खाली सोडले की जेवढा हात लांब हृदयापासून खाली तेवढं त्याच्या न नस मोठी होते हातपाय खाली लटकलेल्या हातपायातल्या नसा मोठ्या असतात आणि पटकन मिळतात आणि बाळ खांद्यावर असतो तर तो, तो शांत असतो आई पण शांत असते आणि एका सेकंदात नस मिळते हे माझा अभ्यास एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये इंडियन पिलियाटिक्समध्ये प्रसिद्ध झालेला आहे जिथे सुई टोचायची तिथे अँटीसेप्टिक नाही म्हणजे स्पिरिट आयोडिन अल्कोहोल यांनी स्वच्छ करायचा चामडी साफ करा मग कॅन्युला शेर्यामध्ये टोचा कॅन्युला दाखवा हा 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 हे जे कॅनुल आहे याच्यामध्ये प्लास्टिकची ट्यूब आहे त्याच्यात सुई आहे सुईच्या मदतीने ही प्लास्टिकची सुई शिरेच्या खाली टाकायची आणि मग ही सुई काढून घेतात मग कॅन्युला शिरेत टाकायचा कॅन्युलाचा सर्वाधिक भाग शिरेच्या आत घालायचा आणि मग सुई काढून चिकटपट्टीने कॅन्यूला चांबडीला काळजीपूर्वक चिटकवा हाताखाली पट्टी लावा कोपर सरळ सरळ तर मनगट थोडं घडी केलेलं ठेवा मनगट असं पाहिजे आणि कोपर कोपर सरळ पाहिजे स्काल्फण म्हणजे सुईला प्लास्टिकची पट्टी लावली असते धरायला या दोन वर्षाखालील मुलांमध्ये वापरतात छोट्या असतात डोक्यावर एक छान व्हेन बघा कपाळावर किंवा कानाच्या वर वा मागे इथे किंवा इथे जरुरी असेल तर केस काढा सहकाऱ्यांनी जेथे व्हेनमध्ये सुई टोचायची आहे त्याच्या खालच्या हृदयाकडल्या भागावर दाब देऊन त्या व्हेनमधील रक्तप्रवाह अडवावा त्यांनी ती व्हेन मोठी होते सिरिंजमध्ये सलाइन घ्या त्याने स्कॅल्फियनमध्ये सेटमध्ये सलाईन भरा व सिरिंज काढून घ्या स्कॅल्फियनची सुई व्हेनमध्ये शिरली की तिच्या नळीमध्ये रक्त येईल आर्टरीमध्ये सुई टाकू नका आर्टरीमध्ये सुई टाकली तर प्रत्येक नाडीच्या ठोक्यासोबत रक्त जोरात स्कॅल्फियनमध्ये येईल असं चुकून होते म्हणून हे सांगत आहे असे झाले तर था सुई काढून तिथे घट्ट दाबून ठेवा रक्त वाहे वाहणे थांबेपर्यंत था धरून ठेवा नंतर दुसरी व्हेन शोधा असं लावतात ही पट्टीवाली सुई म्हणजे स्कॅल्फेन आणि ही स्कॅ म्हणजे डोक्याला डोक्याच्या शिरामध्ये लावायची सुई म्हणून त्याला स्कॅल्फेन म्हणतात छोट्या बाळाच्या डोक्यातील रक्तवाहिनीमध्ये नीलेमध्ये स्कॅल्फेन केंदूरला लावताना कॅनलाची काळजी कॅनला चिकटपट्टीने नीट चिटकवा त्याच्या ज त्याच्या जवळच्या जोडांना पट्टी लावून त्यांची हालचाल कमी करा त्याच्या जवळचा जोड म्हणजे समजा इथे लावली त्याच्यावरचा जोड हा आहे आणि खालची जोड हे आहे तर वरचा आणि खालचा जोड हलला नाही पाहिजे अशी लांब पट्टी लावा पायाला लावली किंवा इथे लावली तर अशी पट्टी लावा की हा हलणार नाही चामडी स्वच्छ व कोरडी ठेवा कॅन्युला शिरेत टाकल्यावर त्यात सलाईन ढकला प्रत्येक इंजेक्शन आधी पण सलाईन ढकला आणि समजा रक्त तपासायला घ्यायचं असेल तर कॅन्युला टाकल्यावर पहिलं रक्त जमा करा आणि मग सलाईन लावा नेहमी येणाऱ्या अडचणी कॅन्युला टोचतो ती जागा पिकते म्हणून नेहमी स्वच्छ हात धुवा त्याने कॅन्युला टोचतो ती जागा पिकते त्याने ती नीला सुजते त्याला थर्मोफ्लेवायटीस म्हणतात त्याने ती बंद होऊ शकते नीला बंद होऊ शकते ताप येतो आजूबाजूची चामडी लाल होते तेथे ते बोट लावलं ला तर दुखते आजार वाढू नये पसरू नये म्हणून कॅन्युला काढा दर सहा तासांनी तीस मिनटे उबदार ओली पट्टी ठेवा चोवीस तासावर ताप राहिला तर अँटीबायोटिक द्या स्टॅफेलो कॉकस ऑरियसच्या विरुद्ध आयव्ही कॅन्युलातून औषध देणे औषधं भरलेली सिरिंज कॅन्युलाला जोडा व औषध आठ ढकला नंतर नॉर्मल सराईन द्या म्हणजे कॅन्युलामध्ये औषध व रक्त काही राहू नये प्रत्येक वेळा कॅन्युलामधून इंजेक्शन दिल्यावर साधं औषध द्यायला पाहिजे जर व्हॅन मिळत नसेल व बाळाला जगवायला सलाईन देणं जरुरी असेल तर हाडामध्ये सुई टाकून औषध व सलाईन द्या किंवा सेंट्रल व्हॅनमध्ये द्या किंवा एखादी व्हेन कापून त्यातून सलाईन द्या ही माहिती हा जीव वाचवणारा संजीवनी मंत्र आहे हा सर्वांच्या फोनमध्ये व्हॉट्सॲपने टाकून आपण हनुमानचं काम करू आणि सर्वांना रामबाण इलाज मिळायला मदत करू हे मोठी लोकसेवा देशसेवा आहे पुण्याचं काम आहे जरूर करा हे सर्व व्हिडिओ बघा आणि सर्वांच्या फोनमध्ये टाका हे मी तुम्हाला पुस्तकात ना वाचून दाखवलं पुस्तकाचं नाव आहे आजारी मुलांची सेवा अशी करा जागतिक आरोग्य संघटनेचे आदर्श उपचार एकशे चाळीस देश वा वा हे वापरतात भारत हे वापरतो हे इंग्रजी पुस्तक आम्ही मराठी केलं ते हे मराठी पुस्तक आरोग्य जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर आहे आणि हेच मी तुम्हाला आता वाचून दाखवत आहे हा व्हिडिओ नंबर तेराशे सहा धन्यवाद मी डॉक्टर हेमंत जोशी मुलांचा डॉक्टर विरा जय हिंद